त्याबद्दल आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. मुकुल, काय चित्र दिसत आहे नाशिक मध्ये, जे यापूर्वी घडलं नाही ते पहिल्यांदा घडत आहे? राष्ट्रवादीचे दोन गट आमने सामने. महाराष्ट्रामध्ये कुठे घडलं नाही असा संघर्ष नाशिक मध्ये बघायला मिळतो आहे. आपण बघतोय की छगन भुजबळ, अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यानंतर कोणाच्या बाजूने कोण आहे हे अद्याप स्पष्ट होत नाहीये. उद्याला या संदर्भामध्ये बैठक, मुंबईमध्ये दोन वेगवेगळ्या बैठका होणार आहेत, त्यासाठी आपण कोणाच्या बाजूने आहोत हा विचार करण्यासाठी आज नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये बैठक होणार होती. 3 वाजता बैठकीची वेळ होती, मात्र आज सकाळपासूनच भुजबळ समर्थकांनी या संपूर्ण कार्यालयाचा ताबा घेतला. जागोजागी होर्डिंग्स लावलेले आहेत आणि बैठक कुठल्याच प्रकारची इथे बैठक नाहीये. जी बैठक होणार ती मुंबईमध्ये होणार अशा स्वरूपाचा दावा भुजबळ समर्थकांकडनं केला जात आहे. आणि आपण बघतोय की आता पोलीस समजूत घालत आहेत. कोंडाजी मामा आव्हाड जे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर गजानन शेलार राष्ट्रवादी काँग्रेसचे हे माजी नगरसेवक आहेत, दोघांचंही म्हणणं आहे आम्हाला आतमध्ये जाऊ द्यावं, कार्यकर्त्यांना आतमध्ये जाऊ दिलं जावं अशी त्यांची मागणी आहे. मात्र पोलीस जाऊ देत नाहीये.